या पवार साहब? पवार साहब तुम आगे बढ़ो, देश की जनता करे पुकार। जैसे अच्छा समय विचार रखे सुभाष सर्वे खासदार जय सिंह भाई से महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि आमचे सहकारी विजय सिंह भाई पाटील आपले सगळ्यांचे नेते संजय राजे विधानसभेचे सभासद दीपक चव्हाण व्यासपीठात बसलेले सर्व सहकारी मित्र काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आणि अन्य मित्र पक्ष या सगळ्यांचे या ठिकाणी उपस्थित असलेले सहकारी आणि बंधू भगिनी मी आठवत होतो की एक चार सहा महिन्याच्या पूर्वी मी फलटणला आलो, संध्याकाळी एक जाहीर सभा केली, अनेकदा याच्या आधी आलो पण त्यावेळच्या भेटीत आणि पाच सहा महिन्यापूर्वीच्या भेटीत मला फरक जाणवत होता। लोक आपलेच पण जरा काहीतरी चुकतं का काय असं चेहऱ्या बघून वाचत होतं। मी अनेक वर्ष सभेला महाराष्ट्राच्या आणि आता देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बोललोच असतो आणि मला समज तुम्ही बसताय तुमच्या डोळ्यात तुमचं मन करतं। तर आज तुमचे डोळे फफुल्लीत आहेत, तुमचे डोळे खुजून बघतायत आणि मागच्या जयशील महिलांच्या सभेला आलो होतो तेव्हा नजरा खाली होते झाले झाले आमचे संबंध अनेक वर्षाचे। माझ्या लहानपणी कधी आधी मी फलटणला येत असो पलीकडे मनसेला वैफाचा उसळ्यांना माझी बहीण दिली शेजारी आणि त्यामुळे कधी तिथं राहणं येणं असायचं आणि माझ्या आईची एका ठिकाणी श्रद्धा होती आणि ती श्रद्धा राजाच्या देवीला आणि म्हणून कधी कधी तिच्यावर नदी क्रॉस करून राजाला मी येत असू आणि देवीचं दर्शन घेऊन जात असू असा अनेक वर्षाचा जुना नोंद फलटणचा आहे। नदीच म्हणजे फलटण वाराणसी याच्यात काही फरक आहे? आज वाराणसीचं चित्र वेगळं दिसतं खरं आहे पण ते चित्र बदलण्याच्यासाठी आम्ही कुणी कष्ट केलेले असतील पण एक गोष्ट नव्या फिरीला माहिती नाही। आज पलीकडच्या बाजूला जी कारखानदारी उभी राहिली तो मालेगाव सहकारी साखर कारखाना असो अन्य कारखानदारी असो या कारखानदारीचा पाया हा मानोजीराव नाईक निंबाळकर यांनी घातला आणि त्यामधून ही कारखानदारी उभी राहिली। त्या काळामध्ये
कसलंही सरकारी काम आमचं असलं की आम्ही फलटणला येतो. महाराजसाहेबांना विचारतो, माझे वडील असतील, आमचे बाकीचे सरकारी असतील. एक अनेक फिर्यांचा बंद फलटण बारामतीकरांचा होता आणि तो दोन्ही बाजूंनी वाढला गेला. थोडी माझी काहीची गजबज झाली. ठीक आहे, जे झालं ते झालं. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे. महाराष्ट्र उभा करण्याच्यासाठी एकेकाळी माझ्यासारखी व्यक्ती कॉलेजमध्ये शिकत होती त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र निर्माण करण्याच्यासाठी चळवळ झाली. त्या चळवळीमध्ये फलटणसुद्धा सहभागी होते. त्या चळवळीमध्ये हरिभाऊ निंबाळकर नावाचे कार्यकर्ते आमदार झाले आणि त्याचं कारण लोकांना मराठी भाषिकांचं राज्य हवं होतं आणि हे मराठी भाषिकांचं राज्य जे झालं ते आपण भाग्यवान आहोत. यशवंतराव चव्हाणांच्या सारखा नेता हा महाराष्ट्राला मिळाला आणि या सवन चळवळीचा इतिहास बघितला तर यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री पदावर निवडावं या संबंधीचा काँग्रेसचा ठराव मनमोहन फॅलेस फलटणला झाला. तो राजेसाहेबांनी मांडला आणि तो ठराव 1 वर्षांनी झाला. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. इंदिरा गांधींची त्यांनी समजूत घातली. इंदिरा गांधींनी जवाहरलाल नेहरूंची समजूत घातली आणि मराठी लोकांचं हे राज्य झालं. आणि म्हणून हे राज्य तयार करण्याच्यासाठी फलटणकरांचं योगदान हे कधी विसरू शकत नाही आणि आज ती भूमिका आपण अंत्यकरणामध्ये ठेवली पाहिजे. आणि तोच विचाराचा खरा नव्या फिरीने हातामध्ये घेतलं. रामराजे असोत, संजयराजे असोत, त्यांचे सगळे तुमच्यासारखे जीवाभावाचे हजारो सहकारी असोत, या सगळ्यांनी ही भूमिका कायम ठेवली. तुम्ही काय चिंता करू नका. आज 98% लोक वर आहेत. नाही एक दिसत नाही पण त्याची काही चिंता करू नका. त्यांचंही मन काही इकडं तिकडं नाही. त्यांची मानसिकता काय आहे हे मला जाहिरशीरच्या निवडणुकीच्या वेळी लक्षात आलं. कारण मी बघितलं इथल्या सभेला लोक कमी होते पण मतमोजणी झाली. काहीचे 700-800 होते, काहीची कमी जात झाली. काही नसताना नंतर मी चौकशी केली तेव्हा आपण त्यावेळेला निवडणुकीला गेलो भूमिका वेगळी होती. एवढी मतं पडली कशी. नंतर कळलं की रामराजे असोत, संजीवराजे असोत, आणखीन कोणी असोत, या सगळ्यांनी लोकांनी विचारलं काय करायचं, काय तुमच्या बुद्धीला पसंती करा, तुम्हाला योग्य वाटते ते करा. त्यामुळे कुणी कुणाला अडवलं नाही. फलटणकर संबंधच त्यांच्या लक्षात आलं नक्की काय आणि हाणायचं त्या ठिकाणी शिक्का हाणला आणि दहशील फासताना मोठ्या मताने महाराष्ट्रात देशाच्या फाळणे आम्हाला लोकांच्या काम करायला फासलं. आणि म्हणून दहशील माहितांना तुम्ही निवडून दिलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अंतकरणापासून मी धन्यवाद देतो. तुम्हा लोकांचं मी अंतकरणापासून आभार मानणार आहे.
असं दुसरी नजरी आहे. महाराष्ट्र कुणाचा आश्रय द्यायचा? महाराष्ट्र सामान्य लोकांचे आश्रय द्यायचा? आणखीन कुणाचे आश्रय द्यायचं? आज सांगितलं असतं की आम्ही नवीन नवीन योजना काढल्या, रोज वर्षात वर्ष उघडलं की नवीन योजना बघायला मिळतात. त्याची बहिणीच्या बद्दलची असतात, कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्या बहिणीबद्दल आस्था ही असतेच. बहीण ही आपली जीवाभावाची कुटुंबाची सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असतेच, आणि म्हणून बहिणीचा सन्मान केला तर त्याबद्दल माझ्यासारख्याला तुम्हाला सगळ्यांना मनापासूनचा आनंद होतो. पण एक गमत आहे, गेल्या 22 वर्षात बहीण आठवली नाही. 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं राज्य त्यांच्या हातात होतं तेव्हा बहीण दिसली नाही. नंतरच्या काळात बहीण दिसली नाही. बहीण दिसली कधी? कालच्या लोकसभेला महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 31 जागा आम्ही लोकांनी तुमच्या पाठिंब्याने जिंकली. त्याचा परिणाम हा झाला की बहीण आठवली. त्याची आधी बहीण जाणवली नव्हती, त्यावेळेला बहिणीचं काही नव्हतं. पण एक आहे, तुमच्यापेक्षा बारामतीकडे हुशार. तिथं एक बहीण उभी होती आणि ती निवडणुकीला उभी राहिल्याच्या नंतर कुणी काही म्हणव बारामतीकर निवडणुकीच्या प्रचाराला गेलो की गप्प बसायची. अरे म्हटलं झालं काय, इतके वर्ष आपले सुसंवाद संबंध जीवाभावाचे आता कुणी बोलत नाही. पण मतमजणी झाली तेव्हा कळलं की 1,07,000 मतं बहिणीला बारामतीकरांनी सुद्धा दिली. याचा अर्थ हा की लोक राजकारण्यांच्यापेक्षा अधिक शहाणे लोकांना कळतं काय करायचं, कुठं करायचं, कुणासाठी करायचं. आणि आज या महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातावर द्यायची याचा निकाल घेण्याची वेळ आली आहे. मी स्वतः काही निवडणुकीला उभा नाही. 14 वेळेला निवडणूक लढलो, 7 वेळेला दिल्लीची आणि 7 वेळेला महाराष्ट्राची. तुम्ही थांबवलंच नाही. अहो सावकरांसुद्धा सुट्टी देतात, पण मला 14 वर्षात तुम्ही सुट्टीच दिली नाही. ठीक आहे, तुम्ही सांगितलं काम करा, काम करत राहिलं. पण आता निवडणूक जायची नाही, जायचं असेल तर वेगळा मार्ग आहे करा याचा विचार त्यावेळी करू. पण एक गोष्ट करायची की ज्या महाराष्ट्राने मोठं केलं माझ्यासारख्याला 4 वेळेला मुख्यमंत्री केलं, माझी नैतिक जबाबदारी आहे की महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे, महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं. आणि हे सूत्र मी कायम लक्षात ठेवले. मला असं एकच उदाहरण सांगतो. एक वेळेला कमिन्स नावाची कंपनी, अमेरिकन कंपनी माझ्याकडे आली. मी मुख्यमंत्री होतो आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला बारामतीला कमिन्सचा कारखाना करायचा आहे, सहाय्य करा. मी त्यांनी सांगितलं होणार नाही. ते म्हणजे कारण तुम्हाला फलटणला जावं लागेल, तुमचा कारखाना बारामतीला कारखाने आहेत काय काळजी करू नका, कमिन्सचा कारखाना फलटणला काढा. आज 7,000 ते 8,000 वेगवेगळ्या प्रकारचे लोक कमिन्समध्ये काम करतात. हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला, रामराजे आणि सरकारांनी मनापासून मदत केली आणि एका उद्योगी उभारणी
फलटण सहभागामध्ये कशी करायची असते या प्रकारचं चित्र आम्ही लोकांनी दाखवलं होतं. आणि म्हणून आज निवड फलटण बघून चालणार नाही, सर्व महाराष्ट्राचा विचार करावा लागेल. आज या महाराष्ट्रावर चुकीच्या लोकांचे आसात सरत आहे. एका बाजून वैनिश्य लोक सरसा तुम्ही वाचता रोजच्या वर्षांत खर्च वाचता एका वर्दिवशी अशी कधी वाचवी बघायला मिळत नाही. कुठं ना कुठं वैनिंच्यावर या राज्यात अत्याचार झाले या बातम्या नेहमी वाचायला मिळतात. तुम्ही वहिनीशी तुम्ही मुलींशी प्रतिष्ठा ठेवत नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये एका शाळेमध्ये लहान मुली त्यांचा अत्याचार झाले आणि हे अत्याचार करणारे जे कुणी घटक होते त्यांच्यावर सक्ष कारवाई करायला अनेक दिवस लागले. याचा अर्थ स्वच्छ आहे की राज्यकर्ते आया बहिणींच्या अत्याचार होतात त्यांच्या संरक्षणासाठी आजचे राज्यकर्ते कमी पडतात. आणि म्हणून एक वेगळं चित्र राज्यामध्ये दिसतं. तुम्ही काल वाचलं सांगतो काँग्रेस पक्षाचा एक नेता माजी मंत्री घराच्या समोर गोळ्या घातल्या, हत्या त्याची केली गेली, कसलं राज्य हे? ही काही कायदा आणि सुव्यवस्थेचा सामान्य माणसाला आया बहिणींना सन्मानानं जगता येत नाही हे चित्र या ठिकाणी असेल तर हा राज्य पुढे जाऊ शकणार नाही. आणि हे राज्य पुढे न्यायचं हे राज्य सध्या भ्रष्टाचारानं ज्यांचे हात वळवत गेले अशा लोकांच्या हातामध्ये त्याचा परिणाम आज प्रशासनावर ठिकठिकाणी होतोय. तुम्ही वाचले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गचा किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासाचा समुद्र असला एक आदर्श किल्ला आहे. शिवछत्रपतींनी उभा केला, तिथे शिवाजी महाराजांचा पुत्र देशाचे प्रधानमंत्री आले त्यांनी उद्घाटन केलं आणि 8 दिवसाच्या आज पुतळा खाली होतो. विचारलं चौकशी झाली सांगितलं काय? सांगितलं हे की वारा जास्त आला आणि म्हणून पुतळा पडला. तुम्ही पुण्याला जावा शिवाजी मिल्ट्री स्कूलमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. 100 वर्षे झाली वारा आला आणखीन काही आलं त्या पुतळ्याला धक्का बसला नाही. तुम्ही मुंबईमध्ये समुद्र किनारा गेटवे ऑफ इंडिया यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना मालोजीराव नाईक निंबाळकर मंत्री असताना तिथं शिवाजीचा पुतळा उभा केला. आज 70 वर्षे होऊन गेली वारा प्रचंड असताना त्या पुतळ्याला धक्का बसला नाही. आणि इथं शिवाजी महाराजांचा पुतळा हा उद्ध्वस्त होतो त्याचे 4 तुकडे असतात. याचं कारण की पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराला तो भ्रष्टाचार सगळ्या ठिकाणी करणं ही आजच्या राज्यकर्त्यांची नीती आहे. आणि म्हणून त्यांच्या हातातून सत्ता काढून घेणं हेच काम तुम्हाला सगळ्यांना करेल आणि त्यासाठी आज एकत्र होण्याची गरज आहे. आणि तेच काम सर्व महाराष्ट्रामध्ये फिरून आम्ही लोक करतो. आता मी या ठिकाणी काही चरून गेलं माझा बोज घेऊन उभे होते माझा फोटो होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं 84 वर्षाचा म्हातारा. तुम्ही काय काळजी करू नका अजून लांब बघायचे 84 हो 90 हो हे म्हातारं काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्त बसत नाही. तुम्ही त्याची काळजी करू नका. या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांची मदत अंतःकरणापासून होईल याच्याबद्दलची खात्री या ठिकाणी बाळगतो. आणि त्याची सुरुवात आज राष्ट्रवादीमध्ये नेत्यांनी प्रवेश केला आणि आपली दिशा काय हे सर्व महाराष्ट्राला कळवलं
त्याबद्दल त्यांचे आणि तुम्हा सगळ्यांचे अंतःकरणापासून आभार मानतो. आणि ही सुचारी सवन देशामध्ये आमचा सगळ्यांचा आवाज फेलचा राहणार नाही यावर सांगतो आणि आशीर्वाद घेतो.